नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। भाजपच्या पोलखोल आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडीविरोधात भाजप आक्रमक झाली। हल्लेखोरांवर कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप करत भाजपने चेंबूर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरू केलं। तर तिकडे पुण्यात ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले। राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झाला होता। योग्य ती कारवाई करू, अशा प्रकारचं गांभीर्यानं हे प्रकरण हाताळू हे त्यांनी सांगितलंय आणि अन्यथा हाताळलं नाही तर आम्हालाही हात मोकळे करता येतात। सांगितलं ना दोन आरोपींना पकडले, पण आंदोलन आणखी तीव्र करणार आहात की आता जर आम्हाला न्याय मिळाला नाही, आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन टोकाचं तीव्र करू। सर हिंदी में बता दीजिए। हिंदी सर 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 हिंदी हिंदी सर सर एक आमदार पुत्राचं नाव घेतलं जातंय, कोण आहेत आमदार? हिंदी माझे राहिलेले हिंदीत सांगतील विषय। हिंदी में बता दीजिए। तुम्ही डा बोल, तुम्ही डा बोल। अच्छा बरोबर, थोडं पुढे लोडा सर, लोडा सर आप पीछे ही है भाई मेरा। सर बोलिए, सर बोलिए। आज भारतीय जनता पार्टी मुंबई का एक प्रतिनिधि मंडल श्री प्रवीण दरेकर जी, आशीष सेलाड़ जी, प्रसाद लाड़ जी, कालिदास कोलमकर जी व सारे कार्यकर्ताओं के साथ यहां पर अपना विरोध प्रकट करने के लिए आया है। घटना के 48 घंटे बीतने के बाद भी पुलिस ने मुख्य आरोपी को अभी तक गिरफ्तार न किया, न कि जिसने षड्यंत्र सूत्रधार का काम किया उसको अभी तक नामजद किया है। हमारी मांग है कि अगले 24 घंटे के अंदर मुख्य आरोपी को, जिसको गिरफ्तार नहीं किया गया, तो पूरे मुंबई के अंदर इस आंदोलन को तीव्र किया जाएगा। पोल खोल वही है जो माननीय देवेंद्र जी ने विधानसभा में कहा, न विधानसभा में सरकार इसका जवाब दे सकी, न जनता की अदालत में इसका जवाब दे पाई है। इसलिए पोल खोल चलेगा, जोर से चलेगा, और 24 घंटे के अंदर यदि आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया पोलखोल यात्रेवरती ज्या आरोपींनी दगडफेक केली, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही किंवा या ठिकाणी दोन जण ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांना शिक्षा केली जात नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू असा निर्धार जो आहे भाजप नेत्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघतो ही सगळी घोषणाबाजी जी आहे त्या आंदोलनाच्या दरम्यान केली जाते। रथाच्या तोडफोडीनंतर भाजप आक्रमक पवित्र्यात आले। कितीही आमचा रथ रोखण्याचा प्रयत्न केला तरी आमचा रथ थांबणार नाही, तो अधिक वेगाने पुढे जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। चेंबूर पोलीस स्टेशन बाहेरच त्यांनी आज आंदोलन केलं आहे, कारण रथाची तोडफोड केलेल्या आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नव्हती किंवा त्यांच्यावर कारवाई झालेली नाही, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। पोलीस प्रशासन हे सरकारच्या दबावाखाली काम करते असा आरोप देखील त्यांनी केलेला होता। कोण से डर गए अशी घोषणाबाजी जी करत यावेळी भाजपचं शिष्टमंडळ चेंबूर पोलीस स्टेशनच्या बाहेर आज तिथं जमलं होतं। या आंदोलनात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, त्याचबरोबर भाजप नेते आशिष शेलार आणि इतरही नेते मंडळी भाजपची ही सहभागी झाली होती। हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। याच विषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय अपडेट? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर पोलीस प्रशासनासोबत भाजपाच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरू होती, ती चर्चा पूर्ण झालेली आहे, मात्र भाजपा अजूनही आपल्या मूळ मागणीवरती ठाम आहे। जे CCTV मधले जे दोन प्रमुख व्यक्ती होते त्यांना अजूनही ताब्यात घेण्यात आलेलं नाही आहे, त्यांना जोपर्यंत ताब्यात येणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आणि जर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला तर या पुढील काळामध्ये आमच्या आंदोलनाची धार आपल्याला तीव्र होताना पाहायला मिळणार आहे।
आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत. मात्र तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर पाहत असाल तर मी प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की खूप मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला या चेंबूर पोलीस स्थानकामध्ये जमताना पाहायला मिळतात. या कार्यकर्त्यांची आपल्याला पोलीस स्थानकाबाहेर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी देखील सुरू होती आणि आता जे शिष्टमंडळ बाहेर पोलिसांना भेटून आलेले आहे त्या संदर्भात आपण या शिष्टमंडळाचे जे नेते होते प्रवीण दरेकर यांनी देखील पोलिसांसोबत बातचीत केलेली आहे. काय नेमकी त्यांची मागणी होती सर, काय सांगाल तुम्ही, तुमच्या शिष्टमंडळाने पोलिसांसोबत भेट घेतली, काय तुम्ही मागणी केली आणि पोलिसांचा नेमका या बातचीत दरम्यान काय नेमका प्रतिसाद होता? या ठिकाणी आमच्या मुंबई पोलिसांवर पूर्ण भरोसा आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या दबावाखाली हे पोलीस काम करताना दिसत आहेत, त्याचं प्रत्यंतर आम्हाला आलं. कारण आमची लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी पोलखोल यात्रा होणार होती, मग रात्री या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोरच क्राईमचं ऑफिस तिथे आहे, इथे डीसीपी एसपी ऍडिशनल सीपीचं कार्यालय, पोलीस निरीक्षक, धाडस कसं होतं दगडा मारायचं. आणि याचा अर्थ की त्यांना वाटतं सत्ता आमची आहे, सरकार आमचं आहे, आम्ही हा पोलखोल दाबून टाकू, परंतु ते भ्रमामध्ये आहेत. आमची पोलखोल यात्रा या ठिकाणी कोणी थांबवू शकत नाही, जेवढे दंडेलशाही कराल तेवढ्या दुप्पट पोलखोल यात्रा आमची पुढे जाईल. आम्ही दबाव आणल्यानंतर FIR झाला, दोघांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलंय. आमची मागणी आहे त्यांना हद्दपार करा, कारण आमचं अभियान मुंबईवर सुरू आहे आणि राहिलेल्या लोकांना जे संशयातीत आहेत त्यांना त्या ठिकाणी पकडा. आम्ही पुरावे दिलेत, कोण आमदार पुत्र आहे, कोण आमदार पुत्री आहे, कोण त्या ठिकाणी मोठे नेते इन्व्हॉल्व्ह आहेत, या सगळ्या कटाचा मास्टर माइंड कोण आहे ते मुंबईकरांसमोर आलं पाहिजे. ही लोकशाही आहे, ही काय ठोकशाही नाहीये की कोण स्वातंत्र्य आपल्याला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे आम्ही यांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करतोय. तुम्हाला दगड मारायचा अधिकार लोकशाहीने दिलेला नाहीये. मात्र यांना हद्दपार करण्यासंदर्भात नेमका पोलिसांचा प्रतिसाद काय होता आणि जे संशयित बाकीचे दोन जण आहेत त्या संदर्भातलं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिलेलं आहे, पोलीस त्यांना पकडण्यासंदर्भातली काय भूमिका घेत आहेत, त्यांना कधीपर्यंत हजर केलं जाणार आहे, किंबहुना ज्या दोन जणांना तुम्ही हद्दपार करण्यासंदर्भात सांगितलंय त्या संदर्भात पोलिसांचं काय नेमकं म्हणणं आहे? पोलिसांना सांगितलंय आपण हद्दपार कशासाठी करतो, त्यांचे क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड त्या ठिकाणी आहे, त्यामुळे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचीच लोक आहेत. आणि जर उद्या पोलिसांनी त्यांना आणलं, कोर्टातनं बेल झाला आणि पुन्हा ते बाहेर राहिले तर हिंमत वाढेल त्यांची हिंमत, कारण आपण बघाल की आरोपी हा वाढदिवस साजरा करत होता. आमचे आमदार प्रसाद लाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितलं की हा आरोपी वाढदिवस साजरा करतोय, मग तुमच्या पोलिसांच्या काहीच दबाव नाही का की मी आरोपी, मी गुन्हा करतोय आणि रात्रभर त्या ठिकाणी वाढदिवस एन्जॉय करतोय, कुठं चाललो आहोत आपण? त्याच्यामुळं अशा प्रवृत्ती इतर ठिकाणचं आमचं अभियान थांबू नये, वातावरण बिघडवू नये, म्हणून त्यांना हद्दपार करावं आणि राहिलेल्यांना ताबडतोब पकडून कडक कारवाई करावी आणि मास्टर माइंडला ताब्यात घ्यावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल. मास्टर माइंडला ताब्यात घ्यावं नाहीतर आम्ही आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत. पुढची आंदोलनाची दिशा काय असणार, कारण की आज तुमच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू आहे? आज अतिरिक्त पोलीस आयुक्त दराडेंनी आम्हाला आश्वासित केलं आहे की दोन आरोपी पकडलेले आहेत, दोन आरोपीचे फोटो आम्ही पाहिले, आमच्याकडे देखील तेच आरोपी होते, टेलिफोन ट्रॅक रेकॉर्ड देखील पाहिला जातो आहे. यामध्ये आम्ही जो आरोप केला आहे, अजून तीन आरोपी याच्यामध्ये आहेत, यामध्ये आमदार स्थानिक आमदारांच्या पुत्राचा सहभाग आहे. आम्ही याबाबतीत स्पष्टपणे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जर तुम्ही कारवाई केली नाही तर हे आंदोलन तीव्र होईल. अतिरिक्त आयुक्तांनी आम्हाला विनंती केली आहे की 24 तासाची आम्हाला वेळ द्या, यामध्ये तातडीने कारवाई होऊन पुढचे आम्ही आरोपी पकडू, जर ते नाही झाले तर हे आंदोलन अजून तीव्रतेने पुन्हा एकदा केलं जाईल हे आम्ही सांगतो. आपण या ठिकाणी पाहिलं असेल, हे होते भाजप आमदार प्रसाद लाड, या ठिकाणी आमदार सुपुत्राचा यामध्ये सहभाग आहे. या मास्टर माइंडला या ठिकाणी ताब्यात घेतलं पाहिजे आणि ज्या दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना इथून हद्दपारीची नोटीस काढण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जाते. आता नेमकं पोलीस प्रशासन या विरोधी पक्षनेत्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला नेमकं कसं प्रतिसाद देते आपल्याला येत्या काळात पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तुषार, यानंतर आपण जाऊयात पुण्याच्या बातमीकडे.
पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघाने आंदोलन पुकारले. राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं असून यावेळी ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या बरोबर आहेत. गोविंद, अजूनही हे आंदोलन सुरू आहे का? अर्थात विशाल, थोड्या वेळापूर्वी प्रचंड पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते माझ्या सोबत आहेत. खरं तर अमोल मिटकरी यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी, त्याविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी लोकशाही पद्धतीने तुम्ही आंदोलन करणार होतात म्हणून तिथे गेला होतात असं तुमचं म्हणणं आहे. मात्र नेमकं काय घडलं तिथे? अमोल मिटकरी जी लोकशाही मानतात त्याच लोकशाही आम्ही सुद्धा मानतो. काल परवा सांगलीमध्ये भाषण करत असताना अमोल मिटकर यांनी हिंदू धर्माच्या लग्न पद्धतीचं विडंबन केलं, त्याच्यावर विनोद करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि त्या विनोदाला त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील किंवा मुंडेसारखे नेते असतील ते हसत होते, बोलत होते. त्याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात आम्ही जाऊन त्यांना पत्र द्यायचं होतं राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांना आणि त्यांच्या निषेधाच्या घोषणा द्यायच्या होत्या, जे आम्ही पूर्ण केलेले. चुकीचा मंत्र उच्चारून हिंदू धर्मांचा भावना दुखवण्याचा प्रयत्न जो अमोल मिटकर यांनी केला त्याचा निषेध करण्याचा हाच एक मार्ग आमच्या समोर दिसत होता, तो आम्ही केला. आजच्या तुमच्या आंदोलनामध्ये महिलांचाही समावेश होता आणि पुरोहित सुद्धा तिथे होते. तिथे जाऊन काय करणार होता तुम्ही आणि ते केलंय का? त्यांनी जे मंत्र म्हणले ते योग्य होते का? काय नेमका आक्षेप काय? त्यांनी जे मंत्र म्हणले ते अतिशय एकदम चुकीचे होते आणि अगदी चुकीच्या पद्धतीने त्यांनी समाजाची दिशाभूल केलेली आहे. असा कुठलाही पुरोहित कधीही असा चुकीचा मंत्र म्हणत नसतो, म्हणत नाही आणि कुठल्याही ग्रंथामध्ये मम भार्या समर्पयामी असा मंत्र नाहीये. असा मंत्र असेल तर तो त्यांनी दाखवावा आणि त्यांनी काय असेल ते कायदेशीर कारवाई करावी. बरोबर आहे, असं उगीच समाजाची दिशाभूल करणं हे अतिशय चुकीचं आहे. ते म्हणाले की आम्हाला मला मंत्र पाठ आहेत आणि हनुमान चालीसा पाठ आहे, काय तुम्ही सगळं ऐकलं? मुळातच काय माहिती का, ते अतिशय खोटं बोलतात. कित्येक वर्ष झाले ते खोटं पसरवत आहेत. हनुमान चालीसा त्यांना माहीत नाही. त्या दिवशी जेव्हा ते म्हणले मारुती स्तोत्र, ते सुद्धा मारुती स्तोत्र नसून रामरक्षामधला तो एक मंत्र होता. म्हणजे इथंच त्यांना त्यांची किती अक्कल आहे, त्यांची किती बुद्धी किंवा अभ्यास आहे तिथंच कळलं आम्हाला. आणि सगळीकडं पूर्ण समाजाला ते फसवण्याचं काम करत आहेत आणि दोन समाजांमध्ये तेढी निर्माण करण्याचं एक खूप मोठं काम गेले कित्येक वर्ष ते करत आहेत. त्यांनी आमदार म्हणून विधायक कामं कुठली केलीच नाही, फक्त ही पोपटपंची आणि विदूषकासारखं असं सभा गाजवणं एवढं त्यांचं काम आहे. अर्थातच ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळेस तुम्ही खरं तर निवेदन देण्यासाठी म्हणून तिथे गेला होतात महिला म्हणून, परंतु तुम्हाला काय अनुभव आला आणि हे अपेक्षित होतं? आम्हाला असं अपेक्षित होतं की आम्ही शांतपणाने आंदोलन करणार, भावना आंदोलक व्यक्त करताय त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत. अमोल मिटकरी जी, आपण बघताय ब्राह्मण महासंघाने राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोर आपल्या विरोधात आंदोलन केलं, आपल्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन केलंय, काय म्हणणं आहे आपलं? हे बघा, पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्याची काही गरज नाही. माझं भाषण मी इस्लामपूरला दिलं होतं, त्या संपूर्ण भाषणामध्ये कुठल्याही समाजाबद्दल अवमानकारक बोललेलो नाही. मला एका ग्रामीण भागात जो अनुभव एका महाराजाचा आला, त्या महाराजाचा अनुभव मी तिथे मांडला, त्यातला मंत्राच्या श्लोकाचा अर्थ मी तिथे मांडला. त्याच्यामुळे कोणी स्वतःवर घेऊ नये आणि कोणाच्या भावना दुखवण्याचा प्रश्न नाही. राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्याला असं म्हणायचंय की नाहक या सगळ्या गोष्टीचं भांडवल केलं जात आहे? अगदी अगदी अगदी, फक्त आणि फक्त राजकीय भांडवल. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांनी, त्याच्यामुळे याच्या मागे काही राजकीय शक्ती आहे का किंवा भारतीय जनता पार्टीनीच त्यांना काही पाठवलं आहे का हे पण शोधलं पाहिजे. वास्तविक पाहता माझं पूर्ण भाषण आपण ऐकलं असेल, त्यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मी साधा प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलंय. दुसरं काय त्याच्यामध्ये, आणि कन्यादान हे कोणा ज्या महिला भगिनी तिकडून असतील त्यांना माझा पण प्रश्न आहे की कन्यादान हा शब्द मान्य आहे का? कन्यादान हा शब्द मला मान्य नाही आहे. मी कन्या हे दान करण्याची वस्तू नाही समजत. मला भारतीय संविधानाने ते अधिकार दिले की महिलेचा सन्मान करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती विचारधारा आहे. त्याच्यामुळे कन्यादान हा शब्द कन्यादानाच्या स्थितीवर माझा आक्षेप होता. मग त्याचं काय स्पष्टीकरण देत? मला कोणत्या समाजाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या आणि किंवा त्या समाजावर मी बोललेलो नाही. अमोल मिटकरी जी, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे देखील या क्षणाला पुण्यावरून आमच्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबर काही आंदोलक आहेत. आमच्या प्रतिनिधी गोविंद वाकडे यांना आपल्याला प्रश्न विचारायचा होता. गोविंद, अमोल जी, खरं तर आज ज्यावेळेस ब्राह्मण महासंघाने तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला, मात्र विरोध करत असताना त्यांनी केळी आणि पान सुपारी देण्याचाही प्रयत्न केला. हा भावना दुखण्याचा प्रयत्न वाटत नाही का तुम्हाला, तुमच्या कार्यकर्त्यांनी जो प्रयत्न केला? मला सांगा, केळी आणि पान सुपारी देण्यात काय भावना दुखल्या?
त्याच्यात काय भावना दुखण्याचा प्रश्न आहे? त्याच्यात कमाल झाली म्हणजे केळी वगैरे कोणाचं हे आहे का? म्हणजे केळी ही आमची, खजूर हा त्यांचा, विळा हा आमचा, सुपारी ही आमची. अरे काय पद्धत आहे? असं काही नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर झालेलं आंदोलन हे सर्वार्थानं चुकीचं आहे. त्या आंदोलनाला कुठला बेस नाही, कुठं सुद्धा करायचा आणि महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न याच्यात आहे, दुसरं काहीही नाही. पण समाजाबद्दल बोललेलोच नाही. हॅलो जी जी, धन्यवाद आपल्या दोघांचे या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय ब्राह्मण महासंघाने आज अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं. पण अमोल मिटकरींनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुठेही कोणाच्याही भावना दुखवण्याचा मी प्रयत्न केलेला नाही, कोणाच्या भावना दुखवलेल्या नाही आहेत. उलट ग्रामीण भागातल्या एका महाराजाचा अनुभव जो मला आला तो मी त्या प्रसंगातनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे बघूया धनंजय मुंडेंकडे. खंडणीची मागणी करणाऱ्या रेणू शर्माला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 2 अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रेणू शर्मा विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेणू शर्माने राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणीची मागणी केलेली होती आणि त्याविरोधात आपण बघतोय की मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 2 रेणू शर्माला अटक केलेली आहे. याविषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, हे प्रकरण नेमकं काय? विशाल, हे प्रकरण फार जुनं आहे. ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांनी तक्रार दिली होती, या तक्रारीचा जर आपण विषय घेतला तर काल रात्री पुन्हा त्यांनी एक तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की रेणू शर्मा ही सतत त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून महागडे मोबाईल दागिने त्याच पद्धतीनं एक घर गाळा अशा पद्धतीने मोठ्या पद्धतीची रकमेची मागणी करत आहे आणि जर या मागण्या पूर्ण केल्या नाही तर जबरदस्तीने मला पैशांचे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला अशा पद्धतीचा गुन्हा मी दाखल करेन अशी धमकी देऊन त्यांच्याकडे पैसे मागवले होते. थोडं तर धनंजय मुंडे यांनी जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलं की या सगळ्या प्रकारानंतर वारंवार ती मागणी करत असल्यामुळे 28-2 म्हणजे 28 फेब्रुवारी 2022 या दिवशी त्यांनी 3 लाख रुपये इंदोरमध्ये पाठवले. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड एक महागडा मोबाईल 1.5 लाख रुपयाचा तो तिला पाठवला. पण तरी देखील तिच्या मागण्या ज्या सतत सुरू होत्या आणि या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं मला सारखा त्रास दिला जात होता, धमकी दिली जात होती, माझ्याकडे खंडणी मागित जात होती, या सगळ्या बाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि यानंतर जी माहिती मिळाली त्यानुसार युनिट क्राईम मुंबई क्राईम ब्रांच युनिट 2 अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश मधील इंदोर येथून रेणू शर्माजी ती अटक केलेली आहे. आता बघूयात आता पुढे नेमकं काय घडतंय. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूयात मुंबईतील खारमध्ये इमारतीला भीषण आग लागलेली आहे. नॉर्थन व्हिला इमारतीला आग लागल्याचं कळतंय. इमारतीच्या 4th मजल्यावरती ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या ज्या त्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, सुदैवाने तसं अजून काही घडलेलं नाही आहे. पण ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या खार इथली दृश्य आहेत. नॉर्थन व्हिला या ठिकाणी या इमारतीला एका मजल्यावरती आग लागल्याचं आपण बघतोय. मुंबईतील खारमध्ये अग्नितांडव सुरू आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी तिथं पोहोचलेले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. पण मुंबईतल्या खार इथं ही आग लागल्याचं कळतंय. ही आग नेमकी कशी लागली हे काही कळू शकलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे तिथे काही जीवितहानी झाली आहे का याबद्दल देखील आपल्याला प्राथमिक पातळीवर काही माहिती मिळू शकली नाही. पण ही दृश्य बघा. या दृश्यांमध्येच आपण बघू शकतो की आगीचे लोळ अक्षरशः उठत आहेत. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी आहे. ही आग पसरू नये या दृष्टीने खरं तर लवकरात लवकर या आगीला नियंत्रणात आणणं फार आवश्यक आहे. कारण हवेमुळं आणि एकूणच बाहेर असणारा उष्मा तो सगळा लक्षात घेता ही आग अधिक वेगाने पसरू शकते. त्यामुळे ही आग नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं आवश्यक आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, ही आग नेमकी कशी लागली? आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र आगीचं कारण जे आहे तसं त्या प्राथमिक स्तरावरती शॉर्ट सर्किट असं सांगितलं जातंय. मात्र अद्याप आग विझवण्याचं काम सुरूच आहे. आग अजूनही पूर्णपणे नियंत्रणामध्ये आली नसल्याचं समजत आहे. अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे. आग विझवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं समजत आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ह्या देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी आलेले आहेत. अजूनही जी माहिती मिळते त्यानुसार कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये. सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 6 बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल.
यानंतर नागपूरमधनं एक धक्कादायक बातमी अशी, नागपूरमध्ये एका बापानेच पोटच्या 2 महिन्याच्या मुलीला विकल्याची घटना जी ती नागपुरात घडलेली आहे. आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे नराधम बापाने मुलीची विक्री करून मिळालेल्या पैशात बाईक म्युझिक सिस्टम खरेदी केला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील आणि विक्रीसाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. उत्कर्ष दहिवले असं या नराधम बापाचं नाव आहे. केवळ 1 लाख रुपयांसाठी त्याने हे कृत्य केलं. तसंच मुलीला आईला जीवे मारण्याची धमकी त्यानं दिली होती, मात्र मुलीच्या आईने पोलिसात जाऊन तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. रोजगार मिळावा या यांनी आलेले आहेत ते नागपूरमध्ये. तर थोडा दारुड्या वृत्तीचा आहे जो फिर्यादी त्याची पत्नीच आहे. तर त्यांनी त्याच्या मुलीला विकलेला आहे आणि जी मीडिएटर आहे उषा सहारे नावाची, तर ती एका अनाथ आश्रमामध्ये, खाजगी अनाथ आश्रम आहे ते, त्याच्यामध्ये काम करते. तर तिने समोरच्यांना ज्यांना विकले तर ते उमरेडमधलं दाम्पत्य आहेत, ते गरजू होते. तर आता आमच्या तपासामध्ये सध्या 2 आरोपी जे आहेत तर ते रिमांडवरती आहेत आणि आणखीन तपासामध्ये काही आरोपी जर समोर आले तर त्यांना अटक होईल. तर गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कुंभार टोली जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह सापडला. विवस्त्र अवस्थेत सापडलेल्या या मुलीची अत्याचार करून ऍसिड टाकून हत्या केल्याचा अंदाज आहे. कुंभार टोली गावातील लोक सरपण वेचण्यासाठी गेले असताना तिचा मृतदेह आढळला. पोलीस या मुलीची ओळख पटवण्याचं काम करत असून अज्ञात आरोपींचा शोध हा घेतला जातो. तर दुसरीकडे पुण्यातल्या खडकीमध्ये जावयानेच सासऱ्याचा चाकून भुसकून खून केला आहे. या हत्येची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशोक कुडले असं या जावयाचं नाव आहे. खडकी बाजारातली ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कशाप्रकारे म्हणजे मुलीला पुन्हा नांदवायला का पाठवत नाही याचा जाब विचारण्यासाठी हा जावई तिथं गेला होता. पण या दोघांमधला तणाव इतका वाढलेला होता की गेल्यानंतर चाकूने वार करायची चाकूने भुसकायचा अशी मानसिकताच या जावयाने केलेली होती की काय असंच म्हणता येईल. थेट हातात चाकू घेऊन त्याने सासऱ्यावरती सपासप वार केले, चाकूने त्यांना भुसकलं आणि अखेर यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. आणि या या घटनेनंतर हा जावई जो आहे तो थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आणि त्याने आत्मसमर्पण केलं आहे. पुढे पाहूयात नालासोपाऱ्यामध्ये लालपरी हळूहळू पूर्वपदावर येते. आज 90% ST कर्मचारी कामावर परतलेत. उद्यापासून ST सेवा सुरळीत होईल असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 5 महिन्यांपासून बंद असल्यानं डेपोची दुरावस्था झालेली आहे. डेपो 5 महिन्यापासून बंद होता. तर अस्वच्छता तसंच अनेक स्पीकरही बंद पडलेले असून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. गेले 5 महिन्यापासून बंद असणारी लालपरी पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. आजपासून जवळजवळ सगळ्याच ST सुरू झालेल्या आहेत. न्यायालयाने अल्टिमेटम दिला होता कर्मचाऱ्यांना 22 तारखेपर्यंत हजर व्हा, परंतु नालासोपाऱ्याच्या डेपोमध्ये सध्या 90% कर्मचारी हे हजर झालेले आहेत. मी आता नालासोपाऱ्याच्या डेपोमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून हा डेपो बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे अस्वच्छता आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी हे जे बसण्यासाठी जे आसनं तयार केलेली आहेत त्या ठिकाणी कुत्र्यांनी आपली जागा घेतलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. प्रवाशांना या ठिकाणी अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसानंतर ही जी लालपरी सुरू झाल्यामुळे आता लोकांना दिलासा मिळत आहे. प्रवाशांना आता या आपल्या इच्छेस्थळी जाता येणार असल्यामुळे मोठा दिलासा निर्माण झाला आहे. विजय देसाई, News18 लोकमत, नालासोपारा. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत.